यार चेहरा का डल डाला है। फेस पैक लाते शेयर कर। कुणाल कहाँ फोन करता है मला? हॅलो काय काम आहे आता? काय सारखं सारखं कॉल करतोस उगाच? हे तू माझ्याशी इतका आगाऊपणे बोलू नकोस हा। तुला चांगलंच माहिती मी तुला का कॉल करतोय। माझे पैसे दे मग मी नाही करणार तुला कॉल। अरे कुठून देऊ तुला पैसे? कुठून म्हणजे? घेताना काहीच वाटलं नाही का? हे बघ मला इथे खूप खर्च आहे। मला आत्ताच मुंबईत नोकरी लागली आहे। मला घराचं रेंट भरायचंय, बाईकचं पेट्रोल, जेवण। हे बघ प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मला खूप खर्च आहे आता। मी काय करू? मी म्हटलं होतं मुंबईत येऊन राहा म्हणून। तू ऐक ना, मी तुला लगेच असे पैसे देऊ नाही शकत आणि मी आता फार बोलू नाही शकत आहे तुझ्याशी। मी जरा दुसऱ्यांकडे राहते आता। प्लीज फोन ठेव आता प्लीज। ठीक आहे नको देऊस। मी तुझ्या नव्या बॉयफ्रेंडला जाऊन पैसे मागतो। मला त्याचं नावही माहिती आहे। गुरुनाथ सुभेदार। गुरुनाथ सुभेदार राईट? तुला काय माहिती रे? हे बघ मला तुझ्याबद्दल सगळी माहिती आहे। तुझ्यामुळे त्याची बायको आणि ते बिचारे पोरगा आज घराबाहेर आहेत। थांब मी आत्ता जाऊन त्याला सगळं खरं सांगतो। मला त्याच्या ऑफिसचा ऍड्रेस सुद्धा माहिती आहे। सांगू? नाही नाही तसं काही करू नको। मी भेटते तुला आणि थोडेफार पैसे देते। थोडेफार? अरे म्हणजे एकदम एवढे सगळे नाही ना देऊ शकत म्हणून थोडे थोडे देते। आधी 25,000 देते। ओके ओके एक काम कर, 11:30 कॅफे अरोमाला ये आणि 25,000 घेऊन ये। अरे आता? हॅलो हॅलो कुठून देऊ याला पैसे? बच्चा, ए बच्चा, कॅरीकडे मागू का? काय सांगू? बच्चा तू काय करतेस एवढ्या वेळात? अगं चल मी निघालो आता, काय करतेस तू? नको जाऊ काय? नको नाही तर रोज ऑफिसला जातो। बच्चा तेच काम आहे ना आता। मी नको जाऊस ना, प्लीज नको जाऊ। नसं असतं किती क्यूट दिसतंय। अगं मीटिंग लाईन अप आहेत, कामं अडली आहेत सगळी आणि क्यूट काय दिसतोय? एवढा मस्का काय लावतेस? काही हवंय का तुला? मला ना ऍक्च्युअली 25K हवे होते। 25,000 रुपये कसे हवे तेवढे पैसे? अरे मी ना एका बॉलिवूड डान्स कोर्स साठी अप्लाय केले आणि मी आणि ईशा दोघींनी अप्लाय केलं म्हणून हवे। मग मी काय करू आता? दे ना प्लीज, आम्हाला दोघींना लागणार आहेत पैसे। अगं बच्चा आता तुझे खर्च कमी आहेत का की मी ईशाचा पण खर्च करायला लागू? पण मग मी एकटी कशी जाऊ क्लासला? मला ईशाची कंपनी हवी आहे। आणि ऐक ना, ईशाच्या आईनीने पैसे पाठवले ना की ती तुला लगेच परत करेल। प्लीज प्लीज, मी तिला कमिट केलंय प्लीज। पण मला न विचारता कसं कमिट केलंस तू? प्लीज बच्चा 25,000 खूप बर त्या आपल्या आतल्या कप्प्यामध्ये ठेवलेत तिथून घे, पण जपून वापर, मोजून घे। ओके ओके थँक्यू। चल चल मला जाऊ, बाय बाय। आता हे पैसे लगेच त्या कुणाला देऊन येते। हा कुणाल बोल, काय झालं? हा सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शनायाला कॅफे अरोमाला बोलवलंय। ग्रेट, आता बघ मी 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 काय करतो। हा मी ना मी गुरु सरांची आणि त्या क्लायंटची मीटिंग कॅफे अरोमा मध्येच ठरवतो। ओके सर। आणि कुणाल एक बी केअरफुल। ओके यस सर, भेटूया। ओके ठेवतो सर। या एक और प्लेट दे दो भाई खुशी के मारे। सर आनंद सर पण गुरु सरांची क्लायंट सोबत मीटिंग कॅफे अरोमा मध्येच ठेवतात। हो का? सो आता शनाया आणि गुरु सर समोरासमोर असतील। ग्रेट राधिका, मला असं वाटतं हे सगळं बघायला तू तिथे जायला हवंस। कायच काय बोलून राहिली तू? तर सगळ्यांना पाहून यांना संशय आला तर काही होत नाही ग। हा राधिका ताई तुम्ही पण चला ना,
म्हणजे आधी शनायाला जाऊ द्या, मग मागे मागे आपण पण जाऊ. अरे पण ती शनाया निघालेली कसं कळणार आपल्याला? अगं रेवती, महादेव भाऊंना कळवते ना, ते सांगतील शनाया बाहेर पडली. दे तुझ्या फोनवरनं फोन कर त्यांना, मी सांग कोणतं कर ना. हा हॅलो महादेव भाऊ, मी राधिका बोलून राहिली. नाही काम असं होतं का, थोड्या वेळानी शनिया गेट मधनं बाहेर पडेल. गेट मधनं बाहेर पडली ना तर लगेच मला कळवा. मी इथे रेवती ताईंकडे, हा यांच्या मोबाईल वरतीच कळवा. हा ठेवते, फोन करणार आहे ते. ग्रेट. हा आनंद बोल रे, ते पुण्याच्या क्लायंटचं काय झालं, तू ऑफिसला पोहोचलास का? मी पोहोचतोय ऑफिस मध्ये आणि त्या पुण्याच्या क्लायंटचं मला वाटतंय डील फायनल होईल. लेकिन सुन ना, ओ मिस्टर शर्मा ज्यांच्या सोबत आपली आज मीटिंग आहे, त्यांना ना ऑफिस लांब पडते मीटिंग साठी. सो ते विचारत होते की आपण जागा बदलू शकतो का, आपण मीटिंग प्रीपॉन करू शकतो का. हा एक काम कर ना, तू जेनी बरोबर एकदा बोलून घे आणि तिला सांग कोऑर्डिनेट करायला. हा मी विचारलं जेनीला, तिने सांगितलं बाकी काही अपॉइंटमेंट नाही आहेत. हा मग कूल, व्हॉट एव्हर इज कन्व्हिनियंट विथ देम, तू बोलून घे एकदा. हा सो मी ना त्यांना सांगतो कॅफे अरोमा मध्ये भेटायचं. सो काय सगळ्यांना कन्व्हिनियंट होईल, चालेल ना? ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. सो त्यांना विचारून मी तुला वेळ कळवतो. ओके, आणि आता मी ऑफिसमध्ये येत नाहीये, तुला डिरेक्टली भेटतो तिथेच, चालेल? हो हरकत नाही, लेट मी नो. ओके चल बाय. बाय बाय. भैया एक और प्लेट दे दो. हा महादेव. हा शनाया मॅडम निघाल्या बर का? बर. नाही तुम्ही फोन करायला सांगितला होता ना. हा म्हणून फोन केला. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू. महादेव भाऊंचा फोन का? होय, शनाया आत्ताच घराबाहेर पडली. हो का, लागलीच निघायला हवं ना. चला चला कुणाल भाऊ. हा चला चला चला. ऑल द बेस्ट. हो थँक्यू मॅम. ते राहू दे, मी बघते. ओके रेवती येते. हा हो बाय. हो येतो मॅम. आता कळेल गुरुला ती शनाया कशी आहे. निदान स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं त्यावर तरी विश्वास ठेवेल तो. अरे मित्रा, काय तुझं नाव विसरलो? समीर. समीर समीर समीर. आता तुला कळलं ना, ते मॅडम येणार तेव्हा मी तुला तिकडनं सांगणार की यांना बसवतो, त्यांना इथेच बसवायचं. बरोबर आहे, कळलं सगळं व्यवस्थित? हो सर. व्हेरी गुड. चल हा, माझे बॉस येतात, मी जरा बाहेर जातोय, त्यांना घेऊन येतो मी आज. ठीक आहे चल. अरे या गुरु सर, तुम्ही काय आलात का इथे? अरे मी आतमध्येच आहे, तुम्ही या ना आतमध्ये. येस येस येस. हा येस. काय तू ही जागा निवडलीस? इथे भेटायचं क्लायंटला? हो. अरे पण इथे चालेल का त्यांना, म्हणजे? अरे ऑब्विसली, म्हणजे हे बघ, त्यांनी सांगितलं की जागा बदला, आपण असं ठरवलं की कन्व्हिनियंट जागा शोधूया, सो ही जागा फायनल केली मी. अरे हो पण ते कम्फर्टेबल असतील ना इथे बोलायला? अरे हो, मस्त ओपन जागा आहे, आपल्याला काय मीटिंग करायची आहे, काम संपलं की नाही यायचं. चल ये. ठीक चल, ये इथे बसू. नाही म्हणजे आपण तिथे बसूया. त्याने काय फरक पडणार? अरे तिथे ना जरा जागा हवेशीर आहे. हा चल ना, ये ना तिथे. तुझं पण ना काय. अरे खरंच इथे ना मी ऍक्च्युली प्रॉपर थोडंसं रिसर्च केलं होतं की तिथली जागा चांगली, आणि तिथे मी बसलो की तिकडं मला दिसेल क्लायंट आले की नाही. बघ इथे बघ, इथे बघ, वारा बघ, वारा बघ, इथे बरा आहे वारा. बस 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 बस, इथे ना मी जिथे बसलोय इकडनं बॉल टाकला की इन स्विंग होणार, आणि तुझ्या इकडनं बॉल टाकला की इथे आउट स्विंग. वा आनंद, तू आणि तुझे उदाहरण. आता बरं नाही विसरत रे तू? मी कधीच विसरत नाही शब्द रे, का तू नेहमी असं सांगतो रे मला? काय क्लायंट कुठे पोहोचतात विचार जरा. हो मी बोललो त्यांच्याशी, ते ऑन द वे आहे, पोहोचतील आता. Thank you.
ऑर्डर बघ ना, ऑर्डरचं सांगतोय त्याला मी ट्विटरला. आले बघ क्लायंट. सर हॅलो. सर हॅलो, मीट आवर कंपनी सीईओ मिस्टर गुरुनाथ सुभेदार. हॅलो सुभेदार सर, नमस्ते. बसा ना. बस प्लीज हॅव अ सीट. सॉरी, आय होप तुम्ही कम्फर्टेबल आहात ना. मला त्यांनी सांगितलं की आपल्याला कम्फर्टेबल अशी मधली कुठली तरी कन्व्हिनियंट जागा शोधूया. हरकत नाही ना. मॅडम तिथे. थँक्यू. मोस्ट वेलकम. हॅलो. ए ए काय चाललंय तुझं? तिला फालतू जागेवर आणून ठेवलंय मला. ओ का, आता अशा जागा आवडत नाही का तुला? म्हणजे खूप दिवस झाले आपण कॉफी वगैरे घेतली नाही ना सोबत, म्हणून म्हटलं इथेच भेटू. आणि पैशांचे व्यवहार असे रस्त्यावरती नाही करतायत ना. आधी तर अशाच जागेवरती यायची इच्छा असायची ना. हाऊ रोमॅन्टिक, काय म्हणायची, असंच ना. मे बी आता तुला 5-star हॉटेल वगैरे आवडत असेल, गुरुनाथ सुभेदार अँड ऑल. जरा गप्प बसशील का? ओके ओके. कॉफी घेशील, तुझी आवडती. मला तुझ्यासोबत कॉफी पिण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ओके ओके, मी तर घेऊ शकतो. काय हवं ते? ओके, एक कॅपेचिनो. पहिले 25,000 घे आणि मला त्रास देऊ नको सा प्लीज. शनाई इथे काय करते? मला परत कॉल करू नकोस.
तिथे किती आहेत? 25,000. आणि अजून बाकी किती आहेत? 75,000. आणि ते तुम्हाला देणार आहेस. अरे तुला माहिती मी काय करणार? मी गुरुनाथ सुभेदारच्या ऑफिसमध्ये जाणार. हा प्लीज असं काय करू नकोस. Like my good girl. सर कसं वाटलं तुम्हाला प्रेझेंटेशन? उत्तम होते, उत्तम. बाय. सो आपण त्याच्यामध्ये राहूच या आणि आय होप तुम्हाला आवडलेलं असेल. काय झालं आनंद? सरांकडे बघून मला वाटतं यांना प्रेझेंटेशन आवडलंय. बहुतेक डील फायनल होईल. डील आपलं जे काही प्लॅनिंग होतं ते कुणाल भाऊ शन्या गेली. कॉंग्रॅच्युलेशन, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आणि गुरु सरांनी ना तिला नक्की पाहिलं. हो तुम्हाला एक सांगू, मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय पण यात मला सुद्धा एक असुरी आनंद मिळतो. इतक्या दिवस हिनं मला त्रास दिला ना, आता हिची वेळ. खरं बर. कुणाल भाऊ नाही मी निघते. यांनी मला इथे पाहिलं ना तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल ना. निघू मी. हो मी पण निघतो. चला. ओके थँक्यू. ओके थँक्स. थँक्यू फॉर युअर टाइम सर. आनंद हा काय प्रकार आहे? शना कुणाला भेटायला आली होती इथे आणि कोण होता तो मुलगा? त्याला काय इथे इथे काय भेटायचं कारण होतं? कूल डाऊन, कूल डाऊन गुरु यार. एवढा काय चिडतोय? अरे चिडू नको तर काय करू आनंद? मला न सांगता ती असं कसं करू शकते? अरे तिच्या ओळखीचा असेल यार कुणीतरी. मे बी तिला आता तुला सांगायचं नसेल, म्हणजे नंतर सांगेलच ती. आणि पैशांचं काय? त्याला पैसे कसले देत होती ती? अनोळखी माणसाला कुणी एवढे पैसे देतं का? माझ्याकडून तिने ईशाला हवेत म्हणून पैसे घेतले होते आणि या कुठल्या भलत्याच माणसाला देते ती? असेल रे काहीतरी काम असेल. सोड ना. ए काही म्हणा, तो मुलगा एकदम स्मार्ट आणि हँडसम होता. आनंद ए यार जोकिंग यार, एवढा काय चिडतोयस? तेरे सामने तो सभी लोग ठीक आहे पण जायगे यार. नाही मला काहीतरी वेगळंच दिसतंय. मी आत्ताच्या आत्ता फोन लावून तिला विचार. अरे हळू ना, एवढा काय एक्साइट होतोयस यार? आणि असं एकदम शनावर अविश्वास दाखवू नकोस यार. मी तुला आधी सांगितलं, तिला आता तुला काही सांगायचं नसेल. ती तुला सांगणार यार नंतर. गिव्ह हर सम स्पेस. नाही आनंद, मला हे काही बरोबर नाही वाटत आहे. आजकाल तिला सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत असतात. माझ्यापासून लपून घेत असते फोन.
मेसेजेस सुद्धा चालू असतात पण काहीतरी भलतच चाललंय काय प्रकारे मला कळायला हवं आणि मी तुला सांगतो मला ज्या दिवशी कळेल ना शनाया माझ्याशी खोटं बोलतीय त्या दिवशी ती माझ्या आयुष्यातून बाहेर असेल शी विल बी आउट ऑफ माय लाईफ.